सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राज बब्बर यांनी म्हटलं आहे की ॲडोल्फ हिटलर प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोक घाबरत आहेत, पण पुढील लोकसभा निवडणुकीत ते त्यांना जमिनीवर आणणार आहेत. हिटलर प्रमाणेच मोदी अच्छे दिनची स्वप्ने दाखवत आहेत. केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती यांना कार्यालयीन खर्चासाठी प्रतिवर्षी 1 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे, तर उपराष्ट्रपतींना 90,000 देण्यात येणार आहे. तसेच दिवंगत राष्ट्रपतींच्या पत्नींना 1 सचिव व 1 सहाय्यक उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी व तेल वितरण कंपनी इंडियन ऑइलने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की पेट्रोल डिझेलच्या किमती 16 दिवसानंतर 60 पैशांनी नाही तर 1 पैशांनी कमी केल्या आहेत, पण कंपनीने स्पष्टीकरण देताना टायपिंग मध्ये मिस्टेक झाल्याचं सांगितलं आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी RSSच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे की RSS हे देशवासियांचं संघटन आहे, पाकिस्तान सारख्या गुप्तचर संघटना ISS सारखी नाही. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या अमेठी या मतदारसंघात गेल्या 4 वर्षात जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा उघडता आलेले नाही आणि ते विकासावर भाषण देत आहेत. येत्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव नक्की असल्याचे इराणी म्हणाल्या. समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे की आज उष्णतेमुळे EVM काम करत नाही आणि उद्या म्हणतील पाऊस आला आणि थंडीमुळे EVM काम करत नाही. अखिलेश यांनी EVM च्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. 30 मे 1987 ला गोवा राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. तोपर्यंत गोवा एक केंद्रशासित प्रदेश होता. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून 14 वर्षांनी पोर्तुगीजांच्या अधिपत्यातून मुक्त होऊन गोवा 19 डिसेंबर 1961 ला भारतात सामील झाला. केरळ सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 1 रुपयांनी घट करण्याची घोषणा केली असून 1 जून पासून हा नियम लागू होणार आहे. मुख्यमंत्री पी विनयन यांनी म्हटलं आहे की यामुळे राज्याला वर्षाला 500 कोटीचं नुकसान होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेडमधील एका गावामध्ये 200 पेक्षा जास्त कुटुंब लखपती बनले आहेत. महाराष्ट्र सरकारने हायवे करण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना मोबदला म्हणून 79 कोटी रुपये रक्कम दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी ट्विट केलं असून त्यांनी म्हटलं आहे, DR PM आपण आज पेट्रोल आणि डिझेलची किंमत 1 पैशानी कमी केली आहे. जर तुमची ही चेष्टा करण्याची पद्धत असली तरी ती पद्धत घाणेरडी आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे की काँग्रेसच्या कृपेने मुख्यमंत्री झालो याचा अर्थ जनतेचा अनादर नव्हे, तर सहयोगी पार्टीच्या इच्छेवर किती काळ मुख्यमंत्री पदावर राहू शकतो हे अवलंबून आहे. CBI ने दिल्लीचे PWD मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर बुधवारी धाड टाकली, तर सत्येंद्र जैन यांच्यावर PWD विभागामध्ये 24 लोकांच्या नियुक्तीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे की PM मोदींना काय अपेक्षित आहे. कर्नाटक राज्याचे माजी राज्यपाल HR भारद्वाज यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की एका निपक्ष राजकीय व्यक्तीला राज्यपाल म्हणून नियुक्त करावं, तसेच एक राज्यपाल म्हणून त्यांनी स्वतंत्र आणि निपक्ष राहून काम केलं पाहिजे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं होतं की कन्नौज मधून लोकसभा निवडणूक लढवणार होते. कन्नौज येथून अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव या मतदारसंघातून खासदार आहेत. सोशल मीडियावरील वाचकांना आवाहन. बेळगाव शहर व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंद करा. आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंदणीसाठी https://news.tarunbharat.com/cust.php या लिंकवर क्लिक करून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या बातम्यांमध्ये अधिक स्वारस्य आहे याची माहिती द्या. अधिक माहितीसाठी 9379777
3888 किंवा 9071737683 या मोबाईल नंबरवर संपर्क करा।